जय सद्गुरु। जयश्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रताळ्याची टिक्की। त्यासाठी लागणार साहित्य, उकडून मॅश करून घेतलेले रताळे, उकडून मॅश करून घेतलेला बटाटा, तांदळाचं पीठ, बारीक रवा, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूण ठेचून घेतलेला, हिरवी मिरची, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, जिऱ्याची पावडर। सर्वप्रथम आता आपण एका बाउल मध्ये मॅश केलेला रताळा, उकडून मॅश केलेला बटाटा, कांदा, मिरची, अदरक लसूण, लाल तिखट एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, हे दोन चमचे तांदळाचं पीठ बाइंडिंग साठी, ते घालून घेऊ आपण, कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आपला तर हे छान मळून झालंय, असं गोळा करून झालंय। आता आपण ह्याच्या टिक्क्या करून घेऊया, असं गोळा घेऊन छोट्या छोट्या टिक्क्या करून घेऊया आपण अशा। तुम्हाला कुठल्या शेप मध्ये करायचे असेल तसे करू शकता, मी गोल आकारात करते। आता आपले टिक्के तयार झालेले आहेत, आपण याच्यासाठी आता स्लरी करून घेऊया। आता आपण स्लरी तयार करतोय, तोपर्यंत आपण गॅस ऑन करून तवा तापायला ठेवूया। स्लरी साठी आपण हे दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यात पाणी घालून ह्याला थोडस पातळ करून घेऊया आपण। आपले स्लरी फेमिकॉलचं काम करणार आहे। आपण जे टिक्क्या बनवल्यात ना, त्याला हे लावलं ना की त्याला रवा चिटकून धरायचं काम हे करणार आहे। हे बघा, हे आपलं तयार झालेलं आहे। आता एवढं आपण असं करायचंय त्याला। आता आपण याच्यात थोडा रवा घेऊया, आपल्याला त्याचं रव्याचं कोटिंग करायचंय। तवा गरम झालेला आहे, आपण तव्यावर थोडं तेल टाकून घेऊया। आता ही टिक्की आपली आपण हे असं तांदळाच्या ह्याच्यामध्ये डिप करायची आहे आणि रव्यामध्ये असे करून कोट करून घ्यायची रव्यामध्ये आणि असे ठेवून द्यायचे।
आता आपले सगळे करून झालेले आहे। आता याला 5 ते 7 मिनिट ठेवायचं, मग पलटी मारायचं। थोडं थोडं तेल सोडूया आपण। आता 5 मिनिट झाले, आपण ह्याला पलटी करून घेऊया। आता आपण थोडं तेल सोडू, आता आपण पलटे केलेत ना, मग थोडस तेल सोडू। आता आपण यांना आता अजून एकदा पलटी घालूया। आता हे आपले झालेले आहेत, आपण काढून घेऊया। आता बघा छान क्रंची झाले तसे। आपल्या ह्या रताळ्याच्या टिक्क्या आता सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत। खूप छान लागतात, या तुम्ही स्वाद बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता। खूप छान लागतात, एकदा ट्राय करून पहा आणि मला कसे झालेत ते सांगा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा।